मित्रांनो बघू शकत तुम्ही झालं भरपूर नुकसान पाऊस असल्यामुळे वरतून काय टाकलं नव्हतं त्याच्यामुळे आपलं जे हे आहे सिलिंग पडली आहे भाडोत्री गेला होता सोडून गाळा खाली करून आज इकडे येऊन बघतो तुम्ही काय झालं आता बघूया करिश्मा येईल थोड्या वेळाने तिला फोन केलाय मी काय बोलते करिश्मा बघूया आपण तिला पण झटका लागून जाईल येतो तर भाडं पण एवढं उचललं नाही तेवढा खर्च लावून गेला भाडोत्री चला नुकसान होत असतं पावसाचं झालं देखा आपने लापरवाही का नतीजा है। तर हे मित्रांनो काय झालं आज आमच्या इथे पूर्ण सिलिंग पडली पावसामुळे खाली मित्रांनो हा माझा गाळा होता हा दिला होता भाड्याने आणि एक महिन्यापासून खोलला नाही पाऊस जास्ती आल्यामुळे बघा काय दृश्य झालंय गाळ्याचं आता ही गोष्ट करिश्माला माहिती पडल्यावर काय होते भाडोत्री गेल्यापासून गाळा बंद होता अचानक गाळा खोलला तर आज आमच्या गाळ्याचं पूर्ण पीओपी पडून पडली खाली बघा तुम्ही आता आमचं झालं भरपूर नुकसान झालेलं आहे आता पावसामुळे बघू शकत तुम्ही वातावरण मित्रांनो हा माझं दुकान म्हणजे भाड्याने दिलं होतं आणि आज अचानक इथे आलो आहे मी तर डायरेक्ट मोठा झटका भेटलेला आहे पूर्ण पडून गेलेलं आहे हे पडलं आहे बाकीचं ओलं झालं आहे म्हणजे हे पण काही क्षणात पडू शकतं दुकान होतं आपल्या इथे बाहेरचं नजर आहे मी पण एका महिन्यानंतर इथे आलेलो आहे आपल्या दुकानाकडे गाळ्याकडे पूर्ण कचरा जमा झालेला आहे 5 minutes later माहित आहे आता तू भाऊ काय बोलते ती आली का तुझ्यासाठी सरप्राईज आहे बापरे एवढं मोठं पडलं बरं झालं कोण आतमध्ये नव्हतं बरोबर टायमर वाढतो गेला खाली करून आता भाडोत्री गाळा खाली करून गेला तर तुम्ही जाऊन एकदा बघा तुम्ही आले पण नाही मला माहिती आले असते तर बघितलं असं ते झालं नसलं ना काय वरतून पावसामुळे पडलं पण आपण वरतो काय थप्पड टाकलं असत किती नुकसान झालं आता हे किती मोठं नुकसान जेवढा दिवस गाळा भाड्यानं होता तेवढं तर आपल्याला आता नुकसान झालं आता परत सर्व तोडून बनवा लागेल पूर्ण तोडा लागेल ना तिथून तिथून पूर्ण तोडा लागला इथे पण थोडी गळती पडली इथे पण थोडा पाऊस होतोय इथे पण निघाले अब इथे पाणी गळतंय काढा लागेल आपल्या तुम्ही तुम्हाला बोलले की ना जाऊन बघा एकदा खोलून बघा तुम्ही थोडं पण माझ्या लक्ष देत नाही येत नाही बघत नाही तर मित्रांनो अगोदर आम्ही ह्या गाळ्यामध्ये राहत होतो म्हणजे तेव्हा जेव्हा गाळा नव्हता तिथे दरवाजा होता आणि हा आमचा हॉल होता आणि मागे याच्या मागे किचन होतं आणि त्याच्या मागे बेडरूम होत त्याच्यामध्ये आतमध्ये जायचा दरवाजा होता हा आम्ही हा आता पॅक केलेला आहे हा पॅक करून टाकलाय आणि याच्या मागे किचन आहे त्याच्यामध्ये वॉशरूम आहे आणि त्याच्यानंतर बेडरूम आहे आम्ही 2018 साली इथे राहायचो इथे आम्ही कमीत कमी 7 वर्ष राहिलो लग्न झाल्याच्या नंतर आम्ही इथे 7 वर्ष राहिलो 7 वर्षानंतर मग तिकडे ते नवीन मम्मीच्या इथे घर बनवलं तर तिथे गेलो मम्मीच्या इथे गेलो त्यानंतर मग आता हा गाळा आणि मागचा पण भाडेत दिला होता भाडेत दिला अचानक 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी आमचा भाडोत्री गेला गाळा खाली करून आणि आम्ही आज आलो इकडे
अवस्था दिसली अशी दशा झाली. बघूया आता आपली करिश्मा कसं काय कसे साफ करते. चला आपण करिश्माला कामा लावून टाकू. आली ती येईपर्यंत मला बोललो मी तिला फोन केला. ती आली आहे आता ती साफसफाई करेल. युज तर मी काही साफसफाई केली नाही. तिला दाखवतो तुम्हाला साफसफाई करताना तिची कशी हाल होते ना साफसफाई. आता बाकी ते करिश्मा उचलत आहे साफसफाई करत होती. आता एवढा कचरा ती उचलणार आहे वरतून पडलेला. आता खाली असलेला आतमध्ये कोण असणार होत. तर बघा हा गाडा आमचा इथे पहिले आमचा दरवाजा होता तिकडे आम्ही राहायला गेलो त्याच्यामुळे मी याला आम्ही याला शटर लावलो आणि हा गाळा रेंटवर दिला. तर बघा आता हे कसे फेकतात. तर आमचा घरासमोर बघा आहे. तुम्हाला तर माहिती असते मी इथे पहिले राहायची तर तिथे आता गेली आहे राहायला. तिकडे तर माझ्या आजीने किती झाडं लावलेले अजून तिने इथे पण एक झाड लावलेले हे बघा पिंपळाचं झाड. हे बघा एवढं मोठं झालं हे. हे सुद्धा माझ्या आजीनेच झाड लावलेलं. आणि इथे आमचे इथे बॅकग्राऊंड पण खूप छान आहे. बघा हे फेकत आहेत कचरा जाऊन. आणि हे जे रूम आहेत हे भाड्याने दिलेले आहेत. हा सुद्धा भाड्याने दिलेला आहे. हा एक रूम आहे आणि तो एक गाळा आहे. म्हणजे इकडनं पूर्ण माझं घर होतं स्टार्टिंगला. काही कारणामुळे मला तिकडे घर बांधायला लागलं मम्मीच्या इथे. माझी आई पण तिकडे राहते आणि सासू पण तिकडेच राहते. तर गाईज हे पण सुद्धा पडायला आलेलं आहे त्याच्यामुळे राज बोलले मी हे काढून घेतो ना. आता हे पडेल बघा कसं एकदम आरामाने निघत ते. पण हलते हो पूर्ण नुकसान झालेलं आहे गाईज. बापर तिथे पूर्ण हलत येऊ बोल. हे पण तोडायला लागेल पूर्णच तोडायला लागेल. कर तू सबस्क्राईब बघू आता उद्या. चला मित्रांनो आता मी याला थोडस मदत करू लागतो आणि पुढचं काय ते तुम्हाला दाखवतो. करिश्मा नेऊन टाकत आहे बघा कशी अवस्था झालेली आहे.